साधारणतः जानेवारी महिना हा थंडीचा काळ म्हणून सगळीकडे प्रचलित आहे, पण दुर्दैवानं ही दृश्य बघा, ही पावसाळ्यातली दृश्य नाहीत, ही आजची दृश्य आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक शहरातली, नाशिक रोड परिसरातली ही दृश्य आहेत, जिथं आज अवकाळी पावसानं नाशिक शहराला झोडपून काढलंय. हवामान खात्यानं यापूर्वी काही दिवसच आधी येणाऱ्या काळामध्ये पर्जन्यवृष्टी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला होता, तो अंदाज खरा ठरलाय. नाशिक शहराला आज अचानक आलेल्या अवकाळी पावसानं अक्षरशः धू धू धुतलंय. त्यामुळे चाकरमान्यांसह व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. एरवी पावसाळ्याचा ऋतू असेल तर माणूस पावसाळ्यापासून संरक्षण करण्याची सगळी साधनं आपल्यासोबत ठेवत असतो, पण अवकाळी पाऊस म्हटलं की सोपं गणित आहे, एक मोठी समस्या समोर उभी राहते. नाशिक शहरातील नागरिकांना सुद्धा या अवकाळी पावसाचा चांगला फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातही पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान निसर्गानं या निमित्तानं उभं केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.